आई बाप आई बाप म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं ॲडव्हान्स पाठबळ असतं. तुमच्या प्रत्येक दिवसात त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं. तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं. एका सुंदर कवितेच्या ह्या सुंदर ओळी आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी ह्या आपल्या मराठी कथा चॅनलवर. मुलांच्या सुखासाठी स्वतःचे आयुष्य खर्ची घालणारे आई बाप म्हातारे झाल्यावर मात्र मुलांना जड होतात. किती खेदाची शर्मेची गोष्ट आहे ही. आणि या विषयावरच आहे आजची आपली कथा, जिचं नाव आहे जड झालेले आई बाप. नेहमीप्रमाणे साल ऑफिस सुटल्यावर परतीची 7:44 बोरोली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राघवचा मला फोन आला. म्हणाला, मला थोडी शॉपिंग करायची आहे, तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब. मी आलोच. मी हो थांबतो म्हटलं. मालाड स्टेशनच्या बाहेरच समोर MM मिठाईवाल्याचं दुकान आहे, उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो. एवढ्यात एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3 ते 4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, ए बाळा, एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते आणि ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं. अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, आजोबा तुम्हाला भूक लागली आहे, हे घ्या 50 रुपये, तिथून घ्या तुम्हाला जे हवं आहे ते. ते म्हणाले, नको बाबा नको, पैसे नको, एक वडापाव घेऊन दे तेवढा. मी म्हटलं, थांबा इथेच, मी घेऊन येतो. MM मी लगेच 2 वडापाव आणून आजोबांना दिले. ते तिथेच जमिनीवर बसून वडापाव खाऊ लागले. मी त्यांच्या बाजूलाच उभं राहून त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. कुठून आलात, कुठे जायचंय, कुणाला शोधताय, वगैरे वगैरे. मी हिंगोलीवरून आलो आहे, तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे. 2 वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासूसासरे म्हणजे आम्ही गावठी गावंढळ वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही म्हणून मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे, बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे. इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला 6 महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही, आता परवा लगेच विमानाने निघायचं आहे, असं म्हणाला. पुढची 10 वर्षे जगतोय की मरतोय कोण जाणे, म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय, पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतात इथली लोक. मी म्हणालो, बरोबर म्हणतात लोक, इथं मालाडला नाही सांताक्रूजला आहे एअरपोर्ट. आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं, फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा. त्याला सांगितलं होतं मी मुंबईला येतोय तुला भेटायला म्हणून. आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली. मोबाईल व्यवस्थित चालू होता, नेटवर्कही फुल होतं. मी विचारलं, तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन? मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त, ते म्हणाले. मी रिसीव्ह कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केलं. समोरून फोन कट करण्यात आला. मग मी तो कागद उघडून पाहिला. त्या कागदावर पत्ता होता, छत्रपती शिवाजी विमानतळ, MM हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई. मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता.
आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता. मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. तेवढ्यात माझा मित्र तेथे पोहोचला. त्याला मी म्हटलं, 2 मिनटं थांब फक्त राजेश. आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो. मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असूनही ती स्वीकारायची नव्हती. कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असं वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल. आजोबांना मी म्हणालो, आजोबा, एव्हाना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल, तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले. अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं, मगासपासून मी तुमच्या हातात हा डब्बा पाहतोय, काय आहे या डब्यामध्ये? ते म्हणाले, मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत, त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी. आता मात्र एका धारदार सूर्याने काजात वार करावा आणि सर्व अंतकरण रक्त बंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द होऊन तसाच त्यांच्याकडे बघत राहिलो. तेवढ्यात मित्राचा आवाज आला, चल ना ये. आणि मी भानावर आलो. त्या गर्दीतून मित्राच्या मागेच चालत राहिलो. घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता, आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता? इतकं प्रेम. काळजाला भिडणारी ही कथा ऐकताना तुमचा कंठ नक्कीच दाटून आला असेल. या कथेवरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे म्हातारपण कुणालाच चुकलं नाही हो. आज ज्या गतिकतेमध्ये आपले आईबाप आहेत ती आपल्याही वाट्याला येणारच आहे. तेव्हा आपली मुलं आपल्याशी असंच वागली तर काय होईल आपलं, या गोष्टीचा एकदा नक्की विचार करा. मनाला चटका लावणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी कथाकुंज मराठी ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.